त्यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी. राळगडच्या कोरलई गावामध्ये रश्मी ठाकरेंच्या नावावर 19 बंगले असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय यांनी केलाय. ज्या गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे बंगले आहेत त्याच गावात आज भाजप नेते किरीट सोमय्या भेट देणार आहेत. राज्यातील जनतेला वास्तव कळावं यासाठी कोरलईमध्ये जात असल्याचं सोमय्या यांनी मुंबईतून रवाना होण्याआधी सांगितलंय. किरीट सोमय्यांच्या दौऱ्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोरलई गावात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करत असाल तर उत्तर देऊ असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी दिलाय. आदेश असेल तर शिवसेनेचा दणका दाखवू असा इशारा आमदार भारत गोगावले यांनी सुद्धा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला वास्तविकता समजून घ्यायची, घरं आहे की नाही आहे, नाही आहे चोरीला गेली, वाहून गेली, केव्हा गेली हे महत्वाचं आहे ना. किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वाहून गेली, नंतर अदृश्य झाली, नंतर चोरीला गेली. महाराष्ट्र जे 12.5 कोटी जनता आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे, आम्हाला समजून घ्यायचं आहे की हे बाबा वास्तविकता काय आहे. आणि आता त्या बंगलोचं काय झालं हेही मला ग्रामपंचायतनी कळवलेलं आहे, त्यानंतर मी माहिती देणार. म्हणून 12.5 कोटी जनतेला समजून घ्यायचं आहे. आज बंगला आहे नाही काय झालं कसं झालं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री परिवार कधी खोटं बोलू शकत नाही.